कारण ही जादू आपल्या सगळ्यांवर आहे किंवा अजूनही आहे.
अभ्यास हा उपक्रम ही शाळा म्हणजे रस्त्यावरनं आल्यानंतर प्रवेशद्वारा समोर उभं राहिल्यानंतर एवढं काही भव्य दिव्य आत असेल असं काही बाहेरून जाणवत अनेकदा आम्ही एकदा आपल्या सभा समारंभासाठी या रस्त्याने येणं जाणं आमचं गेल्या अनेक वर्षापासून आहे. या शाळेचं नाव सुद्धा आम्ही ऐकून आहोत पण हा एवढा विस्तार त्या शाळेचा काही दशकामध्ये घडला हे आज पाहून मला मनापासूनचा आनंद होतो. मी येताच चारुके सरांना विचारले किती विद्यार्थी आहेत, तर म्हणजे 5000. 5000 विद्यार्थी या विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. मला तर आश्चर्यच वाटत. संस्था चालक त्यांनाही जवळून पाहण्याचा भेटण्याचा अनुभव आला. त्यांना पाहिल्यानंतर सामान्य माणूस काय आहे खरं तुम्ही आज काँग्रेसचे तर आज मला तुम्ही ह्या बाबतीत पार्टी करते सामान्य माणूस सुद्धा अरविंद केजरीवालांचा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे संस्था चालवत असताना स्वतःचा विकास त्यांनी कधीही डोळ्यासमोर ठेवला नाही. संस्था उभी राहिली पाहिजे याचा विस्तार झाला पाहिजे. सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि खरं म्हणजे आज जे पालक इथं आलेले आहेत तुम्ही किती भाग्यवान. आज ही यादी जर आम्ही पाहिली जेव्हा आम्ही कसं असतं आता कार्यक्रमाला आलो म्हणजे खूप कार्यक्रम असतात आणि मग सरकार मूर्ती यांची संख्या त्याच्यावर कार्यक्रमाला किती वेळ लागणार आहे असा अंदाज आम्ही बांधत असतो. आम्हाला असं वाटतं 10-15-20-25 एवढ्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा सत्कार असावा. पुन्हा 11:30 आमची वेगळी बैठक आहे शहरामध्ये तिथून सुद्धा फोन यायला सुरुवात झाली आणि आता 12:15 झाले. पण मी त्यांना म्हटलं की ही जी बैठक आपली आहे ती आपण पुन्हा याचं नियोजन करूया. त्यांनी मला असं सांगितलं की काही 40-50 लोकांना तरी बोलावलं आणि म्हणून मग त्याला पुन्हा नियोजन करणं थोडंसं आम्हाला समजून होणार आहे. थोडासा वेळ झाला तरी चालेल पण तुम्ही हा कार्यक्रम आटोपून तिथं या असं आम्हाला तुम्ही सांगितलं. पण जेव्हा आम्हाला हा आकडा कळाला ही यादी 3-4 पान या यादीमध्ये एवढे विद्यार्थी गुणवंत म्हणून या विद्यालयात उत्तीर्ण झालेले आहेत आणि 90%पेक्षा अधिक गुण घेऊन जवळपास 1,250 मुलं आणि मुली सरस्वती विद्यालयामध्ये उत्तीर्ण मला असं वाटतं की हे संस्था चालकांचं मुख्याध्यापकांचं आणि शेळके आपले शेळके काळ्याला गजरात यांचं कौतुक करा. साथीदार आहे शिक्षक आणि एकूणच या संस्थेचं यश आहे. मला असं वाटतं की मुख्यकडे अजूनही घंटा वाजते का म्हणजे तास संपला की वाजते बेल बेल वाजणारा माणूस आहे ना तो बेल वाजवणारा जो माणूस आहे त्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. काम नाही या सगळ्यांचं हे यश आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लातूर शहरामध्ये अशी एक संस्था अगदी आपल्या कुशीत आहे हे आज पाहून मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना
मनस्वी आनंद तुमच्या कुमारी चाळक साधना सूर्यकांत 99.2% पुरा कुमारी ठाकरे ऐश्वर्या किशोर 99.2% थोडीही मुली आहे. अरे विक्रम काळे यांनी मुलींचं कौतुक केलेलं आहे, त्यांच्या आईंचं कौतुक केलेलं आहे, त्यामुळे मुलांचं आणि त्यांच्या वडिलांचं कौतुक करणं हे आता माझी जबाबदारी. कुमारी देशमुख पृथ्वीराज उमेश देशमुख सुद्धा आहेत की नाही? 98.8% पहिल्या पाच तर सगळ्या मुलीच आहेत, या सगळ्या मुलीच आहेत, त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यामुळे सगळ्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचं मी माझ्या वतीनं आणि व्यासपीठाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. भरघोस यश मिळो, मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. संस्थेच सुद्धा मी अभिनंदन करतो आणि असंच हे यश दिवसेंदिवस वाढत राहो याच अपेक्षा आपल्याकडनं या ठिकाणी मी व्यक्त करतो. व्यंकटराव बेंद्रे मला सांगत होते की लातूरच्या विभागामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवणारे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत. 150 विद्यार्थ्यांची 138 विद्यार्थ्यांनी लातूर शिक्षण विभागामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले, त्यापैकी 70 विद्यार्थी जवळपास 50% फक्त लातूर शहर फक्त लातूर शहर हे सुद्धा लातूर शहराच वैशिष्ट्य. आणि खरं म्हणजे ही नीव यांनी रोवली काळे मला खात्री आहे की हे मान्य करते. या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्यांच्या काळामध्ये शिक्षणाला लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहरामध्ये जी गती दिली त्यामुळं हे सारं आज आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि मला आदरणीय वसंतराव काळेंचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, कारण 1970-60 दशकापासून शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांची जी मोलाची कामगिरी आहे, त्यांनी जे नेतृत्व केलं एखाद्या छोट्याशा गावामध्ये आपली सुरुवात करून शिक्षणामध्ये त्यांनी जे कार्य केलं मला असं वाटतं की त्याचं सुद्धा एवढंच कौतुक करावं लागेल. आणि हा जो वारसा आहे चांगल्या कामाचा, हा जो इतिहास आहे शिक्षणाचा, आज तुम्हाला ठाऊक आहे का मला माहिती नाही, लातूर शहरामध्ये प्रवेशासाठी एवढी रस्ती घेत असते, एवढी मागणी असते. लातूरमध्ये जर नीटची परीक्षा असेल 1 लाख लोक त्या नीटची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, नातेवाईक असतील, त्या परीक्षेच्या दिवशी लातूर शहरामध्ये 1 लाख आगाऊ लोक त्या दिवशी येतात. 1 लाख लोक आणि असंच घडत नाही, त्याला तपश्चर्या लागते, परिश्रम लागतात, दृष्टी लागते. हे आज कोणाला माहीत होत? म्हणजे मलाही जेव्हा एक आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की 1 लाख लोक एका दिवशी म्हणजे आदल्या दिवशी येतात, कोणी कोणी करून राहतं, कोणी रूम
करून जातं, कोणी हॉटेलवर जातं, कोणी पाहुण्याकडे जात, पण शिक्षण फक्त शिक्षणच देत नाही, हाताला कामच देत नाही. तर लातूरच्या अर्थकारणामध्ये शिक्षणाचा जो प्रभाव आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. आर्थिक उलाढालामुळे वाढते आणि सगळं त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी म्हणजे आता घटनाची परवानगी मिळाली. आता अलीकडं या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये एखादा कागद एखाद्या नेत्याकडे घेऊन जायचा म्हणजे तर त्या कागदावर किती वजन ठेवावं लागतं हे तुम्हाला एवढ्यात काही कळणार, कारण हे तुमचं क्षेत्र आहे. पण व्यासपीठावर जे बसले हे त्यांना लक्षात येत असेल, ते सरळ असतात. पण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये कागद आला माणसाचा चेहरा पाहिला, तुम्ही माझ्या सांगितलं काय फेडे आणले का नाही काहीच साधन. आम्ही अनेकदा साधना पाहिल्या, तुम्ही पाहिलं म्हणजे तो माणूस यायला सुद्धा वेळ असायचा तरी त्याच्या कागदावर सही व्हायची त्यालाही कळायचं नाही कधी सही झाली लगेच पोहोचतात हे तुम्ही पाहिले. आणि एवढ्या शाळा साहेबांनी मंजूर केल्या, एवढे कॉलेज साहेबांनी मंजूर केले, त्याचे जाळ या शहरामध्ये तयार झाले. त्यामुळे आपल्याला विभाग मिळाला, चार जिल्ह्याचं नेतृत्व लातूर करताय. शिक्षणाच्या अनेक योजना या लातूर शहरामध्ये राबवल्या, अनेक ऑफिस या लातूरात आले, विद्यापीठाचं उपकेंद्र लातूरमध्ये आलं. अरे विक्रम काळे आपलं हे स्वप्न आहे की लातूरला एक स्वतंत्र विद्यापीठ नंतर व्हावं, त्यासाठी आम्हाला आता कष्ट करायचे हे देखील मला आपल्याला एकदा आरोग्य सरळ एक होते. एक मला फार आवडलं असं म्हणाला की आमच्यामुळं फक्त एकच मंत्र आहे, कष्ट कष्ट आणि कष्ट. हा जो मंत्र तुम्ही स्वीकारलेला आहे तुम्हाला किती सांगायला हरकत. बाभळगाव मध्ये जेव्हा जेव्हा आम्ही जातो गावाकडे घरी जातो तिथं एक चावड आहे, थोडी माहिती नाही बाभळगाव मध्ये बाबळच्या अलीकडे चावड आणि तिथे एक गाडी उभी असते पार्क केली असते संध्याकाळच्या वेळेला आणि त्या गाडीवर मार्ग लिहिलेला आहे म्हणजे अगदी पुसळ झालं आहे. येता जाता मी तरी ते बोट गाडी असती तिथे मला वाटलं त्यापैकी किती लोकांनी पाहिलं मला माहिती आहे. तुम्ही बोट मला भेटाले पण कधी काही पाहिलं तुमच्या डोळ्यात आलं आहे पाहण्यात मला पण माहिती नाही कधी काही कोणी मला सांगितलं आणि तुम्हाला माहीत असेल ते मागावर काय लिहिलेलं आहे कोणीही पाहिलेलं नाही. त्या गाडीच्या भागा असं लिहिलेलं आहे, कष्ट हेच भांडवल. ही गाडी तुम्ही कदाचित त्यामुळं तुमचा डोळा त्याच्यावर घालायचा असेल तुम्ही काय कष्ट हेच भांडवल. येताना तर आम्हाला किती अगदी साधं वाक्य किती बोलायचं हे जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि तेच गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं कष्ट हेच भांडवल. म्हणून आज तुम्हाला जवळ 98% मार्क विक्रम काळे यांनी सांगितलं की तुम्ही डॉक्टर होत आहे, इंजिनियर होत आहे, कोणी कलाकार होत, कोणी अधिकारी होत आणि त्यांनी हेही सांगितलं की आमदारही होता येत पण इथं तुम्ही येण्याची आवश्यकता नाही कारण हे टेम्पररी असतं, 5 वर्षाला त्याला पुन्हा लोकांकडून जावं लागतं. तर त्याच्यात मी थोडासा बदल करू म्हणजे ज्याला जनसेवेची आवड आहे, राजकारणाची आवड आहे, मला असं वाटतं की राजकारणामध्ये सुद्धा काही गुणवंत विद्यार्थी आले तर राजकारणाची सुद्धा गुणवत्ता वाढण्यामध्ये
मदत होईल, कुणी कलेक्टर होईल, कुणी आमदार होईल, खासदार होईल, मंत्री होईल, हे क्षेत्र सगळ्यासाठी कुठले क्षेत्र जे तुम्हाला हवं ते तुम्ही निवडू शकता. आणि मग अशा अनेक आहेत की ज्याला कलेक्टर व्हायचं आहे, ज्याला कमिशनर व्हायचं आहे, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस व्हायचं आहे, किंवा तहसीलदार व्हायचं आहे, डॉक्टर, इंजिनियर. आणि आपल्याकडे दोन मेडिकल कॉलेज अजूनही भारताला डॉक्टर भराटेच आहेत. अजूनही डॉक्टरांची गरज आहे. वी आर इन डेफिसिट. डॉक्टर्स आर नॉट एनफ. आणखी विद्यापीठं झाली पाहिजेत, आणखी मेडिकल कॉलेजेस झाली पाहिजेत, आणि आणखी म्हणजे जो रेशो आहे इंटरनॅशनल रेशो, हजार व्यक्तीच्या मागं एक डॉक्टर असा जो रेशो आहे, त्याच्यामध्ये अजूनही डॉक्टरांची संख्या कमी आहे. म्हणून ज्या मुली आहेत, मुलं आहेत, आणि गुणवत्तेनुसार वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ते प्रवेश होतील त्याबद्दल शंका नाही. पण आणखी संस्थेनंसुद्धा त्याच्यामध्ये भर घालून आणखी लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे. शेवटी कसं आहे की आता कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर आपल्या हाताला काम मिळणं कठीण झाले. या अलीकडच्या राजवटीमध्ये कुठला उद्योग उभा राहत नाही, कुठला धंदा चालत नाही. नोकऱ्या ह्या कमी होत चाललेल्या आहेत, किंवा नोकऱ्या हातातून निघून चाललेल्या आहेत. आणि ही जी काही धोरणं आहेत सामान्य माणसाच्या हिताची नाही. आज धातूमध्ये मला इथं कुणीही सांगावं की एखाद्याला शासकीय नोकरी लागली किंवा खासगीमध्ये शासनाच्या पुढाकाराने आम्ही आमच्या पंचाला अनेकांना नोकऱ्या लावलेल्या, पण शासनाच्या पुढाकाराने एखादा उद्योग इथं उभा राहिला आहे, तिथं काही नोकर भरती सुरू झालेली आहे, असं अजून तरी चित्र आपल्याला या चार वर्षामध्ये अनुभवायला आलेलं आहे. आता दिल्लीचे राहिले 10 महिने, मुंबईचे राहिले 18 महिने, त्यामुळे या 10 आणि 18 महिन्यामध्ये काही फार फरक काही जादूची काढली तर फिरवता येईल, आणि फार फरक सामान्य माणसाच्या दृष्टिकोनात होईल असं मला वाटतं. पालकांनी जो विचार करायचा आहे की माझा मुलगा, माझी मुलगी 4, 5, 7 वर्षानंतर जेव्हा डिग्री हातात घेऊन बाहेर पडेल, तेव्हा त्याच्या हाताला काम कसा मिळेल, कुठली व्यवस्था देशात आणि राज्यात असली पाहिजे जेणेकरून आपल्या हाताला काम मिळेल, आपल्या पंधरा 4 पैसे येतील, याचा सुद्धा विचार हा पालकांनी करणं आवश्यक आहे. हे देखील मला एकदा आवर्जून आपल्या पुढे मांडा बसला. आणि म्हणून या डॉक्टर्स, इंजिनियर्स, स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं डॉक्टर भराटे, तुमच्या सारखं खरंच काहीतरी शक्यता आहे. मला असं वाटतं की जग बदलत चाललेलं आहे आणि भारत आता महासत्ता म्हणून पुढे आलेली आहे. खरं म्हणजे हे डॉक्टर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळामध्येच भू ऊर्जा या संदर्भाने त्या काळामध्ये एक पावलं आपण उचलली. इंडिया इज सुपर पावर. USA, UK, जर्मनी, फ्रान्स, चीन, जपान, इंडिया असे मोजके देश आहेत की जिथं आता त्याला सुपर पावर म्हणून ओळखलं जात. आणि भारत जेव्हा आता महासत्ता म्हणून नावा रूपाला आलेला आहे, माफ करा ते काही 4 वर्षात घडलेलं आहे, त्याला अनेक दशकाची आता तुम्ही 35 वर्ष कसं करताय सगळं हे तर नक्कीच सांगू शकता की हे 4 वर्षात घडलेलं आहे. या संस्थेचं यश आहे, विद्यार्थ्यांचं यश आहे, 35 वर्षाचे परिश्रम आहे. आणि म्हणून कुणीतरी राजकीय काहीतरी भाष्य करायचं, दिशाभूल करायचं. आता राज्य सरकारचा सुद्धा शिक्षण या क्षेत्राला किती त्रास होतोय, किती आपल्याला सांगायची गरज नाही.
विक्रम काळे नेहमीच त्या संदर्भाने विधानसभेमध्ये विधानसभेबाहेर आपला बुलंद आवाज तिथे आपलं प्रतिनिधित्व करताना नेहमी तो काढलेला म्हणून अनेक समस्या असूनही आपल्याला जे यश या क्षेत्रामध्ये मिळवता आलं त्याबद्दल मी मनापासून आपले अभिनंदन खाडगाव आणि प्रकाश नगर हा परिसर इथं तर शिक्षणाचं जाळच मला असं वाटतं की आता एवढे क्लासेस इथे आहेत आता येणारा एवढे फलक आम्ही पाहिजे म्हणजे स्कूल गोईंग चिल्ड्रन म्हणजे शाळांचे विद्यार्थी त्यांच्या सगळी क्लासेस संख्या या परिसरामध्ये जास्त आणि मग गांधी स्टॉप आणि सिग्नल कॅम्प त्या भागामध्ये कॉलेज बोलते बॉईज अँड गर्ल्स आणि तुम्हाला माहिती नसेल की आता लातूर हे कोटाशी स्पर्धा करायला सज्ज झालेलं आहे. कोटा शिक्षणामध्ये कोटा नाव मी ऐकलं असेल लातूर सुद्धा आता त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज झालेलं आहे. हे सगळं लातूरचं यश आहे लातूरकरांचं यश आहे असंच दत्तार पावलं अशीच पडत राहावं ही प्रार्थना मला या ठिकाणी व्यक्त करायची आहे. खरं म्हणजे संस्था तुमचं काही कट ऑफ वगैरे आहे प्रवेशाचं का सगळ्यांना प्रवेश होतो सगळ्यात हे चांगलं आहे. अनेक संस्था काय करतात की मार्क बघून प्रवेश देतात त्याच्यात काही चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. पण एखाद्याला मार्क कमी आहे 60% आहेत 50% आहेत 40% आहेत त्याला मात्र प्रवेश कधी कधी मिळत नाही. तर इथं तुम्ही सगळ्यांनाच प्रवेश मिळता आणि पुढेही तुम्ही या परिसरामध्ये तुम्हीही असा मुलगा असो मुलगी असो शालेय शिक्षणापासून वंचित राहील असं कुठलंही विद्यार्थी आम्हाला या परिसरामध्ये आढळायला नको ही अपेक्षा ही आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त करणार आहे. आणि त्याच्यासाठी नगरसेवक जे आमचे आहेत त्याचीसुद्धा या घटकाकडं वेळ काढून आपण लक्ष दिलं पाहिजे की आपल्या प्रभागामध्ये असं कोणते मुलं आहेत जे शाळेत जात नाही मध्ये जात नसते तर का जात नाही नसावेत अशी माझी अपेक्षा आहे. पण काही असतील तर त्यांना सुद्धा शाळेमध्ये प्रवेश मिळवून देणं नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काम आहे आणि म्हणून आता प्रवेश झाले तर सुरू आहे अगं आता काही तुम्हाला मोबाईल जर बाळगा म्हणून करता आली बस त्या निमित्ताला तुमचा राबणा मोबाईल मतदानाचा तुमचा राबराम झाला की आमचा राबराम होतो मग असं आहे. आपली टीम आहे टीम वर्क करून आपण इथे सगळे कार्यरत आहोत. तुमचा रामराम झाला की मग आमचा रामराम होतो आणि म्हणून हे जे प्रश्न आहे हे सगळे प्रश्न या परिसरामध्ये राहूळ आहे. कारण लातूरमध्ये आता सारं शहरच शिक्षणाचं जाळं बनलं आहे. त्या त्या हा जो पश्चिम लातूर हा जो परिसर आहे तिथं अधिक शिक्षणाचा प्रसार वाढला आहे तो असंच वाढत राहिला पाहिजे. खरं म्हणजे तुमचं ज्युनियर कॉलेज आहे का नाही मला माहिती आहे ज्युनियर कॉलेज आहे ज्युनियर झालंय तर सिनियर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही उभं करावं अशी आमची अपेक्षा आहे. त्याला जे सहकार्य आपल्याला लागेल ते सारे सहकार्य आम्ही आपल्याला सर्वोत्तरी करू ही एक सदिच्छा या ठिकाणी मला व्यक्त करावी. खूप बोलण्यासारखं आहे पण हे काही राजकीय व्यासपीठ नाही पण काही राजकीय भाष्य इथं करावं याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. मला असं वाटतं की चांगले संस्कार तुम्ही या शाळा विद्यार्थ्यांवर तुम्ही करताय त्यामुळं असंच हे कार्य पुढं सुरू राहावं. पालक त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहेत विक्रम काळे यांचं म्हणणं बरोबर आहे की मुली मुलं आणि बहुतांश
त्याच्या आई वडील अजून काही कोणतरी म्हटल्यासारखं कसं असतं की घर घर चालवायचं असल्यामुळं त्याला दिवसभर कटाटून करावे लागतात आणि आईचं तर महत्व आहेच पण वडिलांची सुद्धा भूमिका ही महत्वाची असते आणि वडिलांनी घर चालवणं म्हणजे संसार चालवणं त्याच्यासाठी जे काही आमदणी लागते ते पुरुष मंडळी आपले कष्ट करून घर चालवण्यासाठी ती आमदणी गृहिणीला देत असतात. मला असं वाटतं की हा संसार हा चांगल्या तऱ्हेनं या परिसरामध्ये लागतोय असं दिसत आहे. त्यामुळं सगळ्यांनाच माझ्या मी शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा संस्था चालकांचे आरोग्यसह मुख्याध्यापक तुम्हाला जे काही सहकार्य आमच्याकडे अपेक्षित असेल ते सारं सहकार्य मी नेहमी तत्परतेने आपल्याला देत राहील हा शब्द या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि गोविंद दयाळ आणि आमचे सगळे अप्पू देशमुख, मोटू यादव, सूर्यकांत काकडे, सोमवंशी मनियार, शहामुळे, संजय निलेगावकर, चंदू साळुंके, हे सगळेच या सगळ्या हा अतिशय यशस्वी कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या संस्थेला या शाळेला माझ्या स्थानिक विकास निधीमधून 25 कम्प्युटर्स मी या ठिकाणी घोषित करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण दिलेल्या या मदतीच्या हाताबद्दल धन्यवाद. आपण दिलेल्या आश्वासनाबद्दल धन्यवाद. आणि परत एकदा तीच आठवण